अरे नारी पाई हा नरवेडा, नारी पाई हा नरवेडा, दुखी राही जीवनात खराबी होईल खोट्याची, विजय सत्याचा दिन राहत। हे सत्यता आहे सोने, हे सत्यता आहे का? तुम्ही माझ्या पेक्षा श्रेष्ठ नाही आहे, समजलीस का? मी एकटा या धरतीवर राहू नाही शकत, तुही नाही हो, नाही तर आम्ही जाता येऊ नाही। आज कुठून आणत पाहिजे बरं काय नाही कुठून आणत? या लालपाणी कांद्यावर होते का गावात टूट राहिला काय? माया वाचलं म्हणजे सर्वांचे वाचत जा, माया जरा बदल पाहिजेच नाही। नंबर एक चा हो पर बदमाश घोडे, तू आपल्या तोंडाला सांभाळून बोल आता। आणि याच्यानंतर तुला स्टेजवर जरी नाही बसवलं तर आखरीचा राऊंड मी घेणारही नाही। बरोबर हो, तुला काय वाटतं बोल बरं। तुझ्या लालपाणी एवढ्या लोकांच्या नाही काढून दाखवलं तर नावाचा मुकेश नाही बाईची जात आहे तुझं म्हणून राहिलीस मगाशी। काय म्हणत होती? नारी 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 सब करते, नारी है रतन की खान। इस नारी के पेट से जन्मे ब्रह्मा विष्णु और महेश भगवान, त्याची तर पूजा आहे आज दत्तात्रयाची, त्याच्याच निमित्त होत आहे। हे जन्मल्याने पाहिलीच नाही अनुसयाला काय केलं काय केलं माहित तरी आहे काऊ का केलं तर पूर्ण कहाणी जाऊ दे, पण म्हणून मला म्हणायचं काय असलं मोठं मूर्ती म्हटल्या गेलेली आहे सोनू। हा आणि तू आपल्या या स्त्री धर्माला जाग लावून राहिली का बोलतेस नाही? मी का बोललो त्याच्यासाठी स्टेजवर बस आहे, मी त्याच्यासाठी तर स्टेजवर बसलो का? तू का म्हणतेस? शूटिंग चालू आहे, उद्या लोक युट्यूबवर माहिती, तू का बोलतेस ना? मी का बोलतो? पालक आहे, पालक खाल्ल्यासारखी बोलते जबरे, हा शेरीसारखी काही माणसासारखी बोल, बाईसारखी बोल, तुझ्यासारख्या पियासारख्या या बदमाश घोड्या बायापासून चांगल्या बायाचं नाव खराब झाला। अरे या शाहीर तिला जाग लागू राहिला पियासारख्या नंग्या बाया आल्या ना म्हणून नंगे। आता तू राहिली असतीस ना, तुला सांगलो असतो दाखवलं असतो। अरे कवी मुकेश सांगतोय असं तू स्वतःला बोल काय? अरे कवी मुकेश सांगतोय खास तू अशा लोक स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे, तुझ्यापासून मी वेगळा नाही, माझ्यापासून तुही नाही, दोघही समानच आहोत आपण, आहे का नाही? पण तुला मनाची सवय माई खेळाल म्हणते, माई खेळाल तर राहू दे ना मला, पण या लोकांना तर म्हणलं पाहिजे का नाही? तुही लाल आहे म्हणून म्हणलं पाहिजे का नाही? अरे कवी मुकेश तू अशा दर्शन कर कोण तो चंद्रगुप्त मौर्य म्हणू लागला त्या नंदिनीला। आणि हर वाक्यामध्ये हे मुखिया काय हे मुखिया बदमा घोडीची भाषा बा हे मुखिया शीख काहीतरी कायला नाव खराब करते। कवी मुखिया जर सांगतोय खास तू अशा न तहसील ग, तू अशा न तहसील ग बोलू पाहिजे बरं म्हणते। मग मी होता करतो ना कसा करतो? नक्ते तू एवढी करावची राहतीस का नाही तर स्टेजवर राहिली असतीस नक्ते तू? हे सातले पाय भळे पाय जरा धसावलं गेले लचाचे, तू सांगून राहिलीस का बदमाश घोळे? तुला सरळ साधे हक्क तरी आहे का कसा बोलले पाहिजे म्हणून? भाड खाना म्हणते, भाड खाया म्हणते नाना, हे शूटिंग होऊन राहिली उद्या लोक म्हणतील का बोलत्या? अरे शब्द समी दे, दोन्ही शब्द का हात न पाव, एक शब्द करताय भलाई तू तुझा करताय घाव, या शब्दानं चांगला बोलताय ते गळ्या आणि वाईटही बोलताय, ते तोच चांगला आहे तोच वाईटही आहे।
पण बोलण्या बोलण्याची रीती पहा, हिला जा, हिला जागा काही सुधारली नाही, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हा करू का तो करू, हे वशी आहे आज. म्हणून म्हणून मला म्हणायचं आहे, लागी तेरी प्रीत मेरे सोबत लपला के
तो ज्ञान हे बोला लपले सांगेल का ज्ञान हे बोल सांगेल का ज्ञान हे बोल भोळे पायी लपले बा सांगेल का पद्मा गोळी सगळे पायी लपले बा सकाळ सकाळी हे घात बलत्याच वेळी हे थाली गरम सोडून सारी गाण्याची मजा घ्या अर्थ मी सांगतो ना जी अर्थ सांगतो अर्थ शास्त्राचा सांगतो ना अध्यात्माचा सांगतो हे बदमाशी रामदेव आपले भोग फुले करून आहेत जो तुम्ही टाकून राहिलो इकडून ज्ञानाचा वा फुला करून ठेव आपला ज्ञानाचा भोग का बोलतो म्हणून तुला काय वाटत तू येवर शेवटचे राहून ना तुला दाखव पाहिजे तुला काय वाटून राहिला म्हणजे सांगेल का ज्ञान हे बोल आता तुम्हीच सांगा हे लाल पाणी काय अर्थ म्हणते माणसाचा लाल पाणी काय अर्थ म्हणते हे बदमाश थोडी काढल का हे काढून आहे ना हे पहिल्यापासून लाल पाणी काढून आहे तिचा पाणी निघून आहे अनुभव आहे अनुभव तुला हो मलाही समजते म्हणा तू लाल पाणी म्हणून पण मी असा दिवस सत्याने लाल पाणी काढलं उकड्या फेकटलं तुला का वाटून राहिला स्वतःला एवढी माधुरी दीक्षित सलमान खानचा तुरम खान होत का म्हणते शाहरुख खान होत का म्हणते हा ते बोलले पहा मी म्हणलो माय बापा हो अरे परमेश्वराजवळून हा रूप आला मी तुलाही काही नाही बोलू शकत पण तुझ्या बोलण्यापाई मला बोलावं लागलं हा तू तुझ्या शायरीवर किडे लागत तुला तुझ्या शायरीला अशी बोलतेस नालाई बोलबड आता शेवटच्या राहुलला तुला नाही द्यायची इरव तुझ्या खाण्यात माती पुढं तुझ्या माहितीवर कुठे हवं ऐक मी काय म्हणतो एवढी पतिव्रता राहत का नाही एवढी सती यार नाही बरं झाला या सतीच्या नावा त्या सती अनुसार तिच्या बाबत तुझ्याच नंबर येते पतिव्रते छेद चाळे पाधाले पाहून तुझे सारे पतिव्रते छेद चाळे मग एवढी पतिव्रता आहे तर मग परभूच्या घरात कशी घेतली चोपाळे कसकशी घेतली ज्ञानवर अरे मी वाईट बोलत नाही माझ्या गाण्याला अर्थ आहे माय बाप हो तुमच्या चरणी माझ्या डोका आहे माय बापा माझ्या माय बहिणी या ठिकाणी बसल्या गलत बोलणार नाही पण ही कथा आहे गौतम ऋषी आणि अहिल्या गौतम ऋषी साधू तपस्वी आणि तपस्वीची पत्नी सुद्धा पतिव्रता होती पण त्या पतिव्रतेला पतिव्रता म्हणल्यानंतर ओळखायला पाहिजे हा माणूस कसा आहे म्हणून हा कोणत्या येणारा म्हणून त्या चंद्र आणि इंद्राची नजर गेली तिच्यावर अहिल्येवर तर त्यांनी काम वाचण्याकरिता चंद्राने आणि इंद्राने त्या गौतम ऋषीचा इंद्राने रूप धारण केला आणि तो चंद्र बनला कोंबडा त्याला बाग दिली गौतम ऋषीला जागाला वाटला की कोंबड्यानं बाग दिली तर सकाळ झाली तर गेल्या पाहिजे स्नान